गंगापूर येथे सर्व्हिस वायर जोडण्यास इलेक्ट्रिक पोलवर चढलेल्या युवकाचा शॉक लागून खाली पडल्याने जागेवर मृत्यू झाल्याने शहरात खळा व्यक्त करण्यात येत असून विद्युत वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला असल्याचे संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी होत आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शहरातील डॉक्टर सूर्यवंशी यांच्या दवाखान्यासमोर नऊ मार्च रोजी दुपारी साडेबारा ते एक दरम्यान नागेश बाळासाहेब म्हैसमाळे वय अठ्ठावीस व मनोज नेमाडे हे एका जणाचे सर्व्हिस केबल जोडण्यासाठी आले असता त्यांनी काम करणार असल्याने पोलवरील दोन ट्रान्सफॉर्मरचा विद्युत प्रवाह बंद करून नागेश म्हैसमाळे हा पोलवर चढला चा होता त्याला शॉक लागून खाली डोक्यावर पडला असता त्याच्या नाका तोंडातून रक्त बाहेर आले त्याला तातडीने येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अरविंद हरबड यांनी तपासून मृत घोषित केले याप्रकरणी गंगापूर पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यू नोंद करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर शिंदे हे करत आहे नागेश म्हैसमाळे यांच्या पश्चात आई दोन भाऊ पत्नी दोन मुली चार महिन्याचा मुलगा असा परिवार असून त्याच्यावर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आला सरस वायरमन झिरो वायरमनकडून काम करून घेतात गंगापूर तालुक्यात विद्युत वितरण कंपनीनेचे अनेक वायरमन हे नेमून दिलेल्या ठिकाणी न जाता त्यांनी ठरवून ठेवलेले पंटर हे इलेक्ट्रिक पोलवर चढून आपला जीव मोठीत घेऊन काम करताना दिसतात ज्या झिरो वायरमनचे अनेक ठिकाणी अपघात होतात त्यामध्ये काहींचा मृत्यू झाला तर काहींना कायमचे अपंगत्व आले या झिरो वायरमनसाठी सुरक्षेच्या दृष्टीने कंपनीने काम करणे गरजेचे आहे विजन प्लस न्यूजसाठी हो आलिम चौस गंगापूर